नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल माने क्लासेसवरती मित्रांनो आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार बावीस रोजी आपण एका नवीन भरतीबद्दल बघणार आहोत मित्रांनो ही परमनंट नो सरकारी नोकरीची तुम्हाला इथे संधी असणार आहे विविध पदांसाठी जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झाली आहे तुमची मित्रांनो ते शैक्षणिक पात्रता तुम्हाला जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता वेतनसुद्धा मित्रांनो तुम्हाला इथे खूप चांगलं मिळणार आहे चव्वेश नशे चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये ते एक लाख बेचाळीस हजार चारशेपर्यंत तुमचं जे आहे मित्रांनो प्रति आहे तुमचं इथे वेतन राहू शकतं परीक्षा इथे मित्रांनो कोणतीही होणार नाही थेट मुलाखतीद्वारे तुमचं काय होणार आहे मित्रांनो ते सिलेक्शन होणार आहे चला मित्रांनो ऑफिशियल नोटिफिकेशनद्वारे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती बघून घेऊया या भरतीबद्दल मित्रांनो तुम्ही इंटरेस्ट असाल तिथे अप्लाय नक्की करू शकता एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला सगळ्यांसाठी इथे राहणार आहे मित्रांनो या वेकन्सी झाल्या आहेत इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे आय बी मिनिस्ट्री ऑफ होम होम अफेअर्स गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या थ्रू असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर कॅडरेट टू टेक्निकल एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी टू ह्याच्यामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या पदांसाठी जे आहे ते दीडशे पदांसाठी तुमच्या इथे वेकन्सी भरले जाणार आहेत डिस्क्रिप्शन ऑफ पोस्ट अँड बेनिफिट्स तुम्ही इथे बघू शकता क्लासिफिकेशन जर तुम्ही बघितलं मित्रांनो सी नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रेशल जे आहे ते सर्विस राहणार आहे तुमचं पे स्केल तुम्ही ते बघू शकता मित्रांनो लेवल सेव्हनच्या हिसाबाने चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये ते एक लाख बेचाळीचाळीस हजार चारशेपर्यंत राहणार आहे पर मंथली प्रोजेक्टेड वेकन्सी तुम्ही ते बघू शकता मित्रांनो दीडशे आहेत ज्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टोटल वेकन्सीज फिफ्टी सिक्स असून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ह्या पोस्ट मित्रांनो चौऱ्याण्णव जागा राहणार आहेत इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये गेटची जर एक्झाम दिली असेल तुम्ही गेट टू थाउजंड ट्वेंटी टू टू थाउजंड ट्वेंटी वन और टू थाउजंड ट्वेंटी या मागील तीन वर्षांमध्ये जर तुम्ही गेटची एक्झाम एकदा दिली असेल आणि तुम्ही जर ती पास झाला असाल चांगल्या मार्काने तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता जर मित्रांनो तुम्ही गेटची एक्झाम दिली नसेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाही बिकॉज गेटच्या एक्झामवरतीच तुमचं इथे काय होणार आहे मित्रांनो सिलेक्शन होणार आहे बाकी इथे कोणतीही एक्झाम तुम्ही तुमची कंडक्ट केली जाणार नाही थेट तुमचा काय की, तुम की मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे तर पद नंबर बघू तुम्ही बघू शकता मित्रांनो क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनमध्ये बी और बी टेक इन द फील्ड जर तुम्हें ऑफ इलेक्ट्रॉनिक्स कि इलेक्ट्रॉनिक्स इन एंड टेलिकम्युनिकेशन और इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन और इलेक्ट्रॉनिकल मे तुम्हें जर बेसिकली बी और बीटेक बाकी मेन्शन फिल्ड में तो तुम्हें करू का मित्रों नक्की अप्लाय करू शता कि जो से लोकान इतने इसेन्शियल क्वाफिकेशन मेन्शन के लिए दैट इज मस्टर्स डिग्री इन साइंस विथ इलेक्ट्रॉनिक्स और फिजिक्स विथ इलेक्ट्रॉनिक्स और इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन और कंप्यूटर साइंस ब जर केलं असेल तुम्ही इथे काय करू शकता मित्रांनो अप्लाय नक्की करू शकता तुमचं इथं एज लिमिट राहणार आहे अठरा ते सत्तावीस वर्ष सात पाच दोन हजार बावीसपर्यंत सर्व्हिस लायबिलिटी मित्रांनो तुम्हाला जॉब लोकेशन तुमचं ऑल ओव्हर इंडिया कुठेही राहणार आहे तिथे तुम्हाला काय करावं लागणार आहे अप्लाय जे आहे ते जॉब करावं लागणार आहे स्कीम ऑफ एक्झामिनेशन जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर गेट स्कोर थाउजंडपैकी तुमचा कन्सिडर केला जाईल जो काय असेल तो आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स मित्रांनो तुम्हाला मुलाखतीचे एकशे पंच्याहत्तर टोटल मार्क्स येणार आहेत राहणार आहेत आणि ह्याचे दोन दोन्हीचे ॲडिशन करून तुमचे काय राहणार आहे मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे तुम्ही इथे मित्रांनो पॉईंट नंबर थ्री क्लिअरली रीड करू शकता द फायनल मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर ऑन द बेसिस ऑफ कॅन्डिडेट्स कंबाईंड मार्क्स इन द गेट एक्झामिनेशन ॲज वेल ॲज इन इंटरव्यू म्हणजे दोन्हीचे मार्क्स कंबाईन करून तुमची फायनल मेरिट लिस्ट जे आहे ती लागणार आहे याचे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला अप्लाय करण्या जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच ए डॉट गव्हर्मेंट डॉट इन ऑर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन सी एस डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करून तिथून तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता या दोन्ही वेबसाईट मित्रांनो तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तिथून तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता तुमच्या अप्ला अप्लिकेशन डेट आहेत मित्रांनो सोळा चार म्हणजे सोळा एप्रिल दोन हजार बावीसपासून ते सात एप्रिल सात मे दोन हजार बावीसपर्यंत तुम्ही काय करू शकता इथे अप्लाय करू शकता ॲप्लिकेशन फीज मात्र मित्रांनो शंभर रुपये राहणार आहे यू आर कॅटेग यू आर आणि ओबीसी कॅन्डिडेट्ससाठी बाकी ते मित्रांनो त्यांनी क्लिअरली मेन्शन केली डब्ल्यू डी एच एच ओ एच वी एच ऑटिझम ह्या सर्वांनी इथे अप्लाय करायची गरज नाही आहे बिकॉज त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं तसं नोटिफिकेशनमध्ये तर बस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा बिकॉज असेच नवनवीन भरतीबद्दल व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत असतात मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा जे पण कॅन्डिडेट्स इंटरेस्टेड असतील इथे किंवा एलिजिबल असतील त्यांच्यासोबत हा नक्की व्हिडिओ त्यांना शेअर करा त्यांना फायदा नक्की होईल भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काही जॉ तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा तिथे तुम्हाला ह्याचे अपडेट्स मिळत राहतात त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत